मोरियाचा नोंदणीनंतर 10 फेब्रुवारीला श्रीफळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ केल्यानंतर वायरी भूतनाथ जिल्हा परिषद उमेदवार बाबा मुंडकर यांनी आपल्या प्रचाराचा धडाका सुरूच ठेवला. मतदारांशी संपर्क होण्यासाठी मुंडकर डोर टू डोर मतदारांच्या भेटी घेत आहे. देवबाग इथं वायरी पंचायत समिती उमेदवार हर्षलता मांजरेकर यांच्यासह काढलेल्या प्रचार फेरीत मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचं बाबा मुंडकर म्हणाले. प्रचार फेरीत मोठ्या संख्येनं कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी संवाद साधताना बाबा मुंडकर म्हणाले की किनारपट्टी भागातले सर्व प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीनं भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आश्वासक विकास कामं करायला प्रारंभ झाला आहे. नदी किनारा आणि समुद्र किनाऱ्यावरील बंधारे पूर्ण होण्यासाठी या आधीच्या सत्ताधारी काँग्रेस पक्षानं आणि आताच्या आमदार खासदार आणि पालकमंत्र्यांनी ही कामं पूर्ण होण्याच्या दृष्टीनं काहीच केलं नाही. मात्र भाजप पक्षाच्या माध्यमातून ही अर्धवट राहिलेली विकास कामं पूर्ण केली जात आहेत. त्यामुळे इथली जनता भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी असल्याचं प्रचारादरम्यान दिसून आल्याचं बाबा मुंडकर यांनी सांगितलं. भारतीय जनता पार्टीने आज वायरी भूतनाथ ह्या जिल्हा परिषद गटातील ह्या देवबाग गावामध्ये आज प्रचार फेरीची सुरुवात विठ्ठल मंदिर येथून सुरुवात केलेली. एकंदर मतदारांचा कौल पाहता एक उत्तम प्रतिसाद आमच्या ह्या प्रचार फेरीसाठी मिळालेला आहे. खऱ्या अर्थाने ह्या भागामधील जे प्रलंबित प्रश्न आहेत हे प्रश्न सोडवण्यासाठी ह्या भागातली जनता एकमताने भारतीय जनता पार्टीसोबत राहील असं आजच्या प्रचाराच्या दरम्याने आमच्या लक्षात आलं. ज्या ज्या भागामध्ये आपण प्रचार यंत्रणा राबवण्यासाठी गेलो असता त्या भागामध्ये प्रत्येक ठिकाणी समुद्रकिनारी असलेले अर्धवट स्थितीतले असलेले बंधारे, नदीकिनारी असलेले अर्धवट स्थितीतील बंधारे, अपेक्षित असलेला ग्रामविकास ह्या सगळ्या बाबतीमध्ये पूर्वीचं असलेलं काँग्रेस आणि नवीन सत्तेमध्ये स्थापन झालेलं म्हणजे सत्ता मिळालेलं म्हणजे ना आमदार खासदार पालकमंत्री म्हणून जबाबदारी दिलेली शिवसेना अगदी ह्या सगळ्या कामासाठी उघडी पडलेली आहे. खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टी म्हणून ह्या भागामध्ये जो काही प्रलंबित प्रश्न होता म्हणजे बंधाऱ्याचा विषय असेल तर काही ठिकाणी आपण GOT च्या माध्यमातून आमचे बंदर राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी विषय सोडवलेला आहे. वॉटर स्पोर्टचे जे काय प्रलंबित प्रश्न होते ते भारतीय जनता पार्टीने सोडवल्यामुळे ही जनता भारतीय जनता पार्टीसोबत राहील असं ह्या इकडच्या किनारपट्टीवरनं एक आश्वासक असं आश्वासन मिळत आहे. एकंदर जर विचार केला तर अगदी किनारपट्टीचे असलेले सर्व मच्छीमारांचे जे प्रश्न असतील, अनधिकृत मच्छीमारी असेल किंवा ह्या विषयामध्ये भारतीय जनता पार्टीने गेल्या 2 वर्षात केलेलं काम, ग्रामपंचायत देवबाग ही पूर्णपणे भारतीय जनता पार्टीकडे असल्यामुळे सरपंच उल्हास तांडेल यांच्या माध्यमातून केलेली विविध विकास कामं, अगदी कच्ची घरं पक्की घरं होण्यासाठी देखील साधारण 120 घरांचा प्रस्ताव आपण शासनाकडे पाठवलेला आहे. अशा वेगवेगळ्या योजनेतून हे गाव निश्चितच भारतीय जनता पार्टी सोबत राहील. आपा मालणकर, कोकण नऊ, मालवण.